दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोखाडा येथे गेल्या 400 वर्षापासून बोहाडा उत्सवाची परंपरा जपली जाते। सर्व सुविधांपासून वंचित असलेले दुर्गम आणि डोंगराळ आदिवासी बहुल गाव म्हणजे मोखाडा। या गावाने सुमारे 400 वर्षापासून श्रद्धा आणि कलेचा अनोखा संगम असलेला बोहाडा उत्सवाचा वारसा अखंडपणे जपला आहे। सोमवार दिनांक 25 मार्च म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवसापासून 8 दिवस मोठ्या उत्साहात येथे बोहाडा उत्सव साजरा केला जातो। विशेष म्हणजे सर्वजण एकत्रित येत राष्ट्रीय एकात्मता जपत जगदंबेचा बोहाडा उत्सव दरवर्षी जल्लोषात साजरा करतात। या उत्सवाबाबत अधिक माहिती प्रभारी अधिकारी प्रदीप गीते यांनी दिली। मोखाडा या गावातील जो जगदंबा मातेचा बोहाडा उत्सव आहे, गेली 350 वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हा उत्सव जो आहे संपूर्ण जिल्हाभर आणि बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी भक्त येत असतात। या मातेची अख्ख्यायिकाला इथे स्थानिक लोक सांगतात, त्यामुळे प्रचंड श्रद्धा असलेला हा सण आहे, उत्सव आहे। आणि या उत्सवाच्या अनुषंगाने आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक बाळासाहेबजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज सिरसाट साहेब आणि या विभागाचे आदरणीय गणपतजी पिंगळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थित राहावा, भाविकांना चांगल्या भक्तीचं दर्शन मिळावं, बोहाड्याची सोंग जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना त्यांचं कला दाखवण्याची संधी मिळावी यासाठी सगळी उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातून तसेच राज्यातून व्यापारी लोक या ठिकाणी व्यवसाय करायला येतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। दर्शनाला येणारे लोक आहेत किंवा या ठिकाणी खेळणी जे काही पाळणे वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा कोणाला दूर अडचणी येऊ नये अशा सगळ्या ठिकाणी आपण या ठिकाणी बंदोबस्ताचं नियोजन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे आणि गेले 4 ते 5 दिवसापासून सलग हा उत्सव सुरू आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही गोंधळ नाही आणि अतिशय सुटसुटीतपणे आत्ताच हा उत्सव सुरू आहे। यामध्ये आमचे सगळे आमच्या सोबतचे अधिकारी, आमचे अंमलदार, आमच्या महिला अंमलदार यामध्ये आम्ही यावेळेला पोलीस पाटलांना सहभागी करून घेतलेला आहे। तसेच ग्रामरक्षक दलाचे जे काही तरुणी आहेत त्या सर्वांना याच्यात सहभागी करून घेतल्यामुळे बंदोबस्त अतिशय सुटसुटीत चालू आहे, काही एक अडचण नाही। आणि सर, आपल्या पोलीस दलातर्फे जनजागृती केली जाते मुली वाचवा त्या संदर्भात? हां, ते आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी या जिल्ह्यामध्ये जनसंवाद योजना 2023 सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गतच बाळासाहेब पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही परिसरामध्ये समस्या जाणवत आहेत त्यामध्ये असेल मुलगी या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण आहे, त्याचबरोबर शिक्षणाची उणीव आहे आणि ह्या शिक्षणाची उणीव आणि मुलींचं जे काही कुपोषण आहे, अल्पवयीन माता आहेत, लवकरच लग्नाच्या 17-18 वर्षाच्या मुलीला मुलं होतात, हे जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्यांची जनजागृती करून याला कुठंतरी आपल्याला आळा बसावा यासाठी प्रबोधन करण्याचा उद्देशाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर बनवलेले आहेत आणि या संपूर्ण बोहाड्यामध्ये ते बॅनर लावून जनजागृती करण्याचं काम चालू आहे। या उत्सवाचे आकर्षण म्हणजे पंचक्रोशीतील जनतेचे श्रद्धास्थान असलेली माता जगदंबेच्या मंदिरात यथासांग पूजा अर्चना करून समाजातील वाईट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या महिषासुर व लोंढ्या या राक्षसांचा वध करून विजय प्राप्त केलेली आई जगदंबा मिरवणुकीने वाजत गाजत मोठ्या उत्साहात मानाच्या घरोघरी दर्शनास जाऊन तिथे तिची पूजा करून ओटी भरली जाते। बोहाडा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून गेल्या 400 वर्षापासून श्रद्धा आणि कलेचा अनोखा संगम असलेल्या बोहाडा उत्सवाचा वारसा अखंडपणे जपला जातोय। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।